नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमधील कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. एकंदरीतच गेल्या 10 महिन्यापासून नाशिक महानगरपालिका जी दहशतीच्या वातावरणात होती, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचाला कंटाळून अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र राधाकृष्ण गमे आल्यानंतर एक अल्हाददायक वातावरण नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनात दिसून येत आहे. राधाकृष्ण गमे यांनी नाशिक जिल्ह्यात यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिलं होतं आणि ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्यानं फक्त नियमाला धरूनच सर्व कामे करणारे असल्याची चर्चा नाशिक महानगरपालिका वर्तुळात सुरू असताना त्यांनी बुधवारी अचानक मनपाच्या सर्वच विभागांना भेटी दिल्या. यानंतर त्यांना ज्या ज्या उणीवा जाणवल्या त्या सर्व उणीवा प्रयत्नांनी करावा. पहिल्या दिवशी जरी कारवाई केली नसली तरी भविष्यात कधी ना कधी कारवाईला सामोरं जावं लागल असा गोड सल्ला नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला. नगररचना विभाग, रेकॉर्ड विभाग, नगर सचिव विभाग, अकाउंट विभाग, LBT विभाग, बांधकाम, आस्थापना या सर्वच विभागांना नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजीव गांधी या मुख्यालयात भेट देऊन सर्वांनाच कामाची सतर्कता बाळगा असा आदेश वजा सूचना आणि सल्ला दिला. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.